ती ह्या काळामध्ये चांगली कामं करताचा उल्लेख त्यांनी शिवाजी महाराजांचा केला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज दिवसभरामध्ये जवळपास जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये 16 कोटी रुपयाचं आणि आमदार लताताई सुरवणे यांच्या चोपडा मतदारसंघामध्ये 36 कोटी रुपयाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. 51 करोड रुपयाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे. एकीकडे विरोधक म्हणतात की हे सरकार काम करत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये जे विरोधक आमच्यावर टीका करतात किंवा राज्यामध्ये टीका करतात त्यांना हे सोपं माझं उत्तर आहे की एका दिवसामध्ये आम्ही 51 कोटी रुपयाचे कामं सुरू केलेले आहेत. बाबा, आज राज्यपालांनी असं वक्तव्य केलेलं आहे, जुन्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते, ह्या काळामध्ये नितीन गडकरी आदर्श आहे, याच्यावरनं वाद निर्माण झालेला आहे, काय आपण सांगतो? त्यांच्या बोलण्याची भावना काय होती मी पाहिलेली नाही आहे, पण तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. कदाचित राज्यपालांच्या मनात हे असेल की यावेळेस जी कामं होत आहेत ती चांगल्या पद्धतीची कामं गडकरी करतायत, ती ह्या काळामध्ये चांगली कामं करतायचा उल्लेख त्यांनी शिवाजी महाराजांचा केला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पण ती बातमी किती सत्य आहे हे मला पाहिल्यावरच बोलता येईल. भाऊ, नीलम गोरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे का? नीलम गोरे मॅडम आपल्या शिंदे गटात येत आहे का? हे बघा, त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे, हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेचे अध्यक्ष असो, विधान परिषदेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असो यांच्याशी कायम संपर्कात राहावं लागतं. काहीतरी कामकाजामधला विषय असू शकतो, कोणत्याही गोष्टीला कोणतेही अर्थ लावणं मला वाटतं योग्य होणार नाही. भाऊ, मला त्याच्यातली कल्पना नाही आहे, पण मला असं माहीत पडलं होतं की 21 तारीख त्यांची ठरलेली आहे, पण 21 तारखेला जिल्हा नियोजनाची बैठक असल्यामुळे आम्ही तर जाणार नाही, पण मला असं वाटतंय आता आणखी पुन्हा नवीन तारीख येईल अशी माहिती मिळालेली आहे. पण जळगाव जिल्ह्यामध्ये इलेक्शन असल्यामुळे कदाचित जाणं होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि बघूया तारीख काय मिळते. भाऊ, भारत जोडो नंतर पटोले साहेब महाराष्ट्र मिशन म्हणून महाराष्ट्र दौरा करणार आहे, काय काँग्रेस? दौरा करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, मिशन असो का अनमिशन असो, ज्याला वाटतं तो दौरा करू शकतो.